नमस्कार, शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चहा आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनला आहे। घराघरात चहा बनवला जातो। असा हा सर्वांनाच आवडणारा चहा योग्य पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण बघूया। दुधापासून बनवलेल्या चहाचे सहा प्रकार आपण बघणार आहोत। चहाचा पहिला प्रकार आहे मसाला चहा। मसाला चहा बनवण्यासाठी मसाला बनवूया। त्यासाठी कढईत विलायची 3 छोटे चमचे, काळी मिरी 1.5 छोटा चमचा, लवंग 1 छोटा चमचा, जायफळ अर्धे, दालचिनी 3 तुकडे, हे सर्व हलकेसे गरम करूया। ह्याचा रंग बदलू देऊ नये। हलकेसे गरम केल्यामुळे मसाल्याला फ्लेवर खूप छान येतो। मसाले भाजू नये। हे मसाले मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। तीन छोटे चमचे सुंठ पावडर घालूया। मसाल्यांची पावडर करूया। एका छोट्या बोलमध्ये काढून घेऊया। हा मसाला हवाबंद डब्यात ठेवावा, त्यामुळे त्याचा सुगंध टिकून राहील। मसाला ताजाच बनवून वापरावा, त्यामुळे चहा टेस्टी होतो। खूप दिवस बनवून ठेवला तर त्याचा सुगंध कमी होतो। चहाचा मसाला तयार आहे। आता मसाला चहा बनवूया। त्यासाठी पातेल्यात 1/2 कप पाणी घालूया। पाण्याला उकळी आणूया। 2 छोटे चमचे चहा पावडर घालूया। हे व्यवस्थित उकळून घेऊया, त्यामुळे चहाला चव व रंग खूप छान येईल। रंग छान आला आहे। ह्यात 1/2 कप दूध घालून उकळी आणूया। चहा व्यवस्थित उकळून घेऊया। चहा उकळला आहे। ह्यात 1 मोठा चमचा साखर घालूया। 1/2 छोटा चमचा चहाचा मसाला घालूया। उकळून घेऊया। मसाला नेहमी शेवटीच घालावा। चहाचा खूप छान फ्लेवर येत आहे। घट्ट चहा तयार झाला आहे। रंग छान आला आहे। असा हा टेस्टी मसाला चहा गाळून घेऊया व गरम गरमच सर्व करूया। मसाला चहा घट्ट असतो। हिवाळ्यात व पावसाळ्यात मसाला चहाची डिमांड जास्त असते। दुसरा प्रकार आहे आल्याचा चहा। आल्याचा चहा बनवण्यासाठी पातेल्यात 1 कप पाणी घालूया। उकळी आणूया। सर्दी खोकला असेल तर आल्याचा चहा अवश्य प्यावा, त्याने खूप बरे वाटते। 2 छोटे चमचे चहा पावडर। फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील। ह्यात 1/2 इंच आले किसून घालूया, त्यामुळे आल्याचा फ्लेवर चहात छान उतरेल। आले स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तुम्ही आले ठेचूनही घालू शकता। हे व्यवस्थित उकळून घेऊया। छान उकळी आली आहे। 1 कप दूध घालूया। चहा पुन्हा उकळून घेऊया। चहा चांगला उकळला तर चवीला छान होतो। एक मोठा चमचा साखर घालूया। उकळून घेऊया। तुम्हाला विलायची आवडत असेल तर 1 विलायची ठेचून घालू शकता। आल्याचा खूप छान फ्लेवर येत आहे। रंग छान आला आहे। चहा तयार आहे। गाळून घेऊया।
गरम गरमच सर्व करावा. आल्याचा चहा स्ट्रॉंग झाला आहे. हा खूपच टेस्टी झाला आहे. प्रेमाचा चहा, बासुंदी चहा हा तिसरा प्रकार बघूया. त्यासाठी मसाला बनवूया. मिक्सरच्या भांड्यात 2 छोटे चमचे साले काढलेली विलायची, अर्धे जायफळ, सुंठ पावडर 3 छोटे चमचे, हे सर्व बारीक वाटून घेऊया. बासुंदी चहाचा मसाला तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. मसाल्याचा खूप छान सुगंध येत आहे. हा मसाला हवाबंद डब्यात ठेवावा, त्यामुळे त्याचा फ्लेवर टिकून राहील आणि ह्या मसाल्यामुळे चहा टेस्टी होईल. आता आपण प्रेमाचा चहा, बासुंदी चहा कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी पातेल्यात 3 कप फुल क्रीम दूध घालूया. तुम्ही म्हशीचे दूधही घेऊ शकता. बासुंदी चहा घट्टच असतो. दुधाला उकळी आणूया. हे दूध बासुंदीसारखे थोडे घट्ट करून घेऊया. बासुंदी चहा फक्त दुधाचाच बनवतात. दूध थोडे घट्ट झाले आहे. ह्यात 2 छोटे चमचे चहा पावडर घालूया. आता चहा व्यवस्थित उकळून घेऊया, त्यामुळे चहाला रंग छान येईल. 1.5 मोठा चमचा साखर घालूया. 1/2 छोटा चमचा चहाचा मसाला. मसाला शेवटीच घालावा. उकळी आणूया. घट्ट चहा तयार झाला आहे. मसाल्याचा खूप छान सुगंध येत आहे. रंगही छान आला आहे. गाळून घेऊया. वाफाळलेला गरमागरम प्रेमाचा चहा, बासुंदी चहा तयार आहे. तुमच्या आवडीच्या स्नॅक्सबरोबर चहाचा आस्वाद घेऊ शकता. स्पेशल चहा हा चौथा प्रकार आहे. बाहेर गेल्यावर आपण स्पेशल चहा मागवतो. तो कसा बनवायचा ते आपण बघूया. स्पेशल चहा बनवण्यासाठी पातेल्यात 1 कप पाणी उकळून घेऊया. उकळलेल्या पाण्यात 2 छोटे चमचे चहा पावडर घालूया. उकळून घेऊया. चहा पावडर पाण्यात उकळल्यामुळे चहा कडक होतो. आपल्याकडे सकाळी सकाळी चहा घेतात. काही जण संध्याकाळी चहा घेतात, तर काही जण जेवणानंतर रिफ्रेश होण्यासाठी घेतात. ज्यांना चहा आवडतो ते केव्हाही घेतात. हे छान उकळले आहे. 1/2 कप दूध घालूया. हे पुन्हा लो फ्लेमवर व्यवस्थित उकळून घेऊया. आपल्याकडे सकाळची सुरुवात चहाने होते. पाहुणे आल्यावर सर्वप्रथम चहा बनवतात. 1/2 इंच आले व 1 विलायची ठेचून घेऊया. आले स्वच्छ धुवून घेतले आहे. ठेचलेले आले व विलायची चहामध्ये घालूया. चहा उकळून घेऊया. 1 मोठा चमचा साखर घालूया. स्पेशल चहा तयार आहे. गाळून घेऊया. योग्य प्रमाण व टिप्समुळे स्पेशल चहा खूप छान झाला आहे. पाचवा प्रकार आहे गुळाचा पौष्टिक चहा. गुळाचा चहा बनवण्यासाठी पातेल्यात 1 कप पाणी घालूया. पाणी उकळून घेऊया. गुळाचा चहा फुटू नये म्हणून खूप टिप्स व ट्रिक्स सांगितल्या आहेत.
गुळाचा चहा न फुटता बनवण्याची योग्य पद्धत आज आपण बघूया. उकळी आल्यावर त्यात 2 छोटे चमचे चहा पावडर घालूया, त्यामुळे चहा चवीला छान होतो व रंग छान येतो. अर्धा इंच आले व 1 विलायची ठेचून घेऊया. ठेचलेले आले व विलायची घालूया, व्यवस्थित उकळून घेऊया. थोडासा गवती चहा, छान उकळी आली आहे. ह्यात 1 कप दूध घालून उकळी आणूया. उकळी आली आहे, गॅसची फ्लेम लो करूया. चहा पूर्ण तयार झाल्यावरच त्यात गुळ घालावा. ह्यात 1 मोठा चमचा किसलेला गुळ घालूया. गुळ किसला नाही तर तो विरघळायला वेळ लागतो, त्यामुळे चहा फुटू शकतो. लो फ्लेमवर 1च उकळी आणूया. हाय फ्लेमवर चहा फुटण्याची शक्यता असते. गुळ घातल्यावर चहा जास्त उकळू नये. गुळ वितळला आहे, गॅस बंद करूया. गुळाचा चहा तयार आहे, गाळून घेऊया. टिप्स व ट्रिक्समुळे आणि योग्य पद्धतीमुळे गुळाचा चहा फुटला नाही. नवीन शिकणाऱ्यांसाठी चहाचा शेवटचा प्रकार बघूया. हा चहा आपण नेहमी बनवतो, त्यासाठी पातेल्यात 1.5 कप पाणी घालूया. पाण्याला उकळी आणूया. उकळी आल्यावर 1.5 छोटा चमचा चहा पावडर घालूया. हे व्यवस्थित उकळून घेऊया. छान उकळी आली आहे. 1/2 कप दूध घालूया. एक मोठा चमचा साखर घालूया. ह्याला व्यवस्थित उकळी आणूया. काम करून थकल्यावर 1 कप चहा पिल्यावर थकवा निघून जातो. चहा तयार आहे, गळून घेऊया. चहा आपल्याला रिफ्रेश करतो. सर्वांनाच सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो. फ्रेंड्स, ह्या सर्व चहांमध्ये साखर, चहा पावडर, पाणी व दूध आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कारण काहींना घट्ट चहा आवडतो तर काहींना पातळ, काहींना कमी गोड आवडतो तर काहींना जास्त गोड, काहींना कडक चहा आवडतो तर काहींना कमी कडक. एकाच प्रकारचा चहा पिण्यापेक्षा बदल म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे चहा पिऊ शकता. ह्यातील कुठला चहा तुम्हाला जास्त आवडला हे सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचा चहा बघायला आवडेल तेही सांगा. तयार आहे चहाचे 6 प्रकार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.